ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातल्या वांगणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी आणि दुकानदारांनी सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत। मराठा समाजाला जोवर आरक्षण मिळत नाही, लाठीचार्जमधील दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोवर मराठा समाज संघर्ष सुरूच ठेवेल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। जालना जिल्ह्यामध्ये सराटी गावात शांततामय उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकावर जो लाठीमार झाला, ही चित्र पाहताना सकल मराठा समाजाला खूप वेदना झाल्या। किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राची जनताच त्या लाठीमाराने भयभीत झालेली आहे। खरं तर मनाई हुकूम आहे, आम्ही कुठलेही मोर्चा आंदोलन निषेध सभा वगैरे घेत नाहीयेत। लोकांना उत्स्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी व्हा असं आवाहन केलं आणि हा बंद लाक्षणिक आहे। दुपारी 2 वाजता वांगणी बाजारपेठ उघडेल, पण व्यापाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय। किंबहुना व्यापारी स्वतःच म्हणाले, कल जालना में मराठों पर जो लाठी बरसी पुलिस की, वो लाठी परसों हमारे ऊपर भी बरस सकती है, इसलिए हम ये बंद में पूरी तरह सहभागी है। और आज वांगणी पूर्णतः कडकडीत बंद है। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जालन्यामध्ये जी घटना घडली, उपोषणाला कोण बसले, भेटाला कोण गेले, सत्ता कोणाची, याच्याशी सकल मराठा समाजाला काही देणे घेणे नाही। परंतु ज्या निर्दयपणे आणि अमानुषपणे इथल्या बायकांना मुलांना क्रूरपणे मारलं गेलं, तशी घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नये असं सकल मराठा समाजाचं मत आहे। आणि त्याचा निषेध, त्या घटनेचा निषेध म्हणून आज आपण हा इथं बंद पाळत आहोत। शेवटी भविष्याचा विचार केलास तर पोलिसांच्या लाठ्या आणि बंदुका या सायरट आणि बेफाम होऊन जमणार नाही, कारण ते आपल्याला त्रास देणार आहे। आज मराठा समाजावर ही वेळ आली, उद्या कुठलीही सामाजिक संघटना, कुठलेही आंदोलक अशा क्रूरपणाचे बळी ठरू शकतात, आणि ते ठरू नये हीच अपेक्षा व्यक्त करून आज या बंदमध्ये जी सर्व वांगणीकर व्यापारी दुकानदार छोटे मोठे सहभागी झाले, त्या सर्वांचे मी वांगणी परिसर सकल मराठा समाजाच्या वतीने विनम्र आभार मानतो। धन्यवाद। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, वांगणी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।